आपल्या मूळ व्यवसायापेक्षा वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करतात ही खरोखर खूप उल्लेखनीय बाब आहे. या दोन्ही ज्या सिरवी समाजातील हे पुढे आलेले डॉक्टर यांच्या भावी वाटचालीकरता मी त्यांना शुभेच्छा देतो. घनसोली में डॉक्टर सुरेश सिरवी एवं डॉक्टर कंचन सिरवी के माध्यम से तरंग इमेजिंग एवं डायग्नोस्टिक सेंटर की शुरुआत की गई है, जिसका शुभारंभ एरोली के प्रथम विधायक संदीप नाइक के हाथों किया गया. इस दौरान उनके साथ पूर्व नगर सेवक लक्ष्मीकांत पाटिल, प्रशांत पाटिल, घनश्याम मड़वी, समाज सेवक सुदर्शन जिरगे, लक्ष्मीपुत्र सोडगी के साथ समाज सेविका निर्मला पाटिल आदि मौजूद थे. इस डायग्नोस्टिक सेंटर के माध्यम से सोनोग्राफी, 3D, 4D फेटल सोनोग्राफी, डिजिटल एक्सरे जैसी सुविधाएं उपलब्ध है, जिसका जायजा संदीप नाइक ने लिया. उद्घाटन के बाद द मेट्रो से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि बीमारी का सही समय पर पता चले, इसलिए डायग्नोस्टिक सेंटर की जरूरत है एवं यहां आधुनिक संसाधन उपलब्ध है, जिसका निश्चित फायदा लोगों को होगा. तरंग इमेजिंग एंड डायग्नोस्टिक सेंटर ज्यांचं जे डॉक्टर जे ऑपरेट करणार आहेत ते डॉक्टर सुरेश सिरवी, डॉक्टर कांचन सिरवी हे अनेक वर्षापासून ऐरोली रबाले येथे त्यांची प्रॅक्टिस आहे. सिरवी समाज हा असा व्यापारी APMC दाना मार्केट याशी संबंधित असलेले ही सर्व व्यापारी मंडळी, परंतु व्यापार करत असताना आपली एक पिढी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे आणि त्यामध्ये डॉक्टर सिरवी समाजातून परिवारातून कोणी होणं हे प्रथमच त्या ठिकाणी झालेलं आहे. मी सुरेशजी सिरवी आणि त्यांच्या सर्व परिवारातल्या घटकांना मनापासून या सेंटरच्या निर्मितीकरता शुभेच्छा देतो. अत्यंत चांगल्या अशा मशीन्स आणि अशी चांगली सुविधा, त्याच्यामध्ये पूर्ण क्लिनलीनेस असेल, एक चांगला सेटअप असेल, एक चांगल्या मशीनचा सेटअप हा या डायग्नोस सेंटरमध्ये ठेवण्यात आलेला आहे. एखादा आजार थांबवण्याकरता किंवा वेळेमध्ये तो आजार कळण्याकरता नक्कीच हे डायग्नोस सेंटर हे या परिसरातील नागरिकांना उपयुक्त ठरेल. त्यांच्या ह्या नवीन सुरू झालेल्या सेवेच्या उपक्रमाला मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आगे उन्होंने ये भी कहा कि महिलाएं अपने आरोग्य के संबंधी समस्याओं को खुलकर सामने नहीं बताती, ऐसी महिलाएं बीमारी को न्योता देती है. अपने स्वास्थ्य को लेकर कभी नजरअंदाजी नहीं करनी चाहिए, ऐसा भी उन्होंने कहा. बघा की महिला ह्या घरातल्या प्रत्येक घटकांची काळजी घेत असतात, मग ती आजी असो, आजोबा असो, आपला नवरा असो, भाऊ असो किंवा मुलं असो, परंतु त्या स्वतः कितीही आजारी असल्या, कितीही त्रास त्यांना झाला तरी ती इतरांची काळजी करत आपल्या घरातलं काम ते करत असतात. परंतु जे अहोरात्र आपल्या परिवाराकरता जे कार्यरत असतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे खऱ्या अर्थानं मुलांची जबाबदारी आहे. आणि मुलांनी जर स्वतःहून पुढाकार घेऊन आई नाही म्हणते, बहीण नाही म्हणते, आजी नाही म्हणते, परंतु तरी देखील त्यांच्या जर शरीराची किंबहुना त्यांच्या आरोग्याची जर काळजी घेतली तर खरोखर एक चांगलं वातावरण आणि महिलांचं आरोग्य नीट राहण्याकरता एक नव्यानं एक प्रबोधन नक्कीच त्या माध्यमातून होईल. आणि नक्कीच ही नवीन पिढी ही आपल्या स्वतःच्या हेल्थची काळजी घेत असताना आपले आई वडील आणि प्रामुख्यानं महिला भगिनींची काळजी नक्कीच हे तरुण वर्ग घेतील असा माझा विश्वास आहे. आगे उन्होंने ये भी कहा कि सिरवी समाज के लोग केवल व्यवसाय तक सीमित ना रहते हुए आज विभिन्न क्षेत्रों में कदम रख रहे हैं, ये बेहद खुशी की बात है. खूप आनंदाची गोष्ट आहे की सिरवी समाज एका विशिष्ट खेडेगावातून आलेला ह्या नवी मुंबईमध्ये संपूर्ण आपलं कार्य केलेला हा समाज हा व्यापार करत असताना आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतो आहे. आणि मेडिकल फील्ड हे खरोखर खूप महत्त्वाचं फील्ड आहे. आपला परिवार, आपला समाज, आपल्या परिसरातील सर्व लोक असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल जे खऱ्या अर्थानं सेवा देण्याकरता पुढे येत आहेत आणि आपल्या मूळ व्यवसायापेक्षा वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करतात ही खरोखर खूप उल्लेखनीय बाब आहे. या दोन्ही ज्या सिरवी समाजातील हे पुढे आलेले डॉक्टर यांच्या भावी वाटचालीकरता मी त्यांना शुभेच्छा देतो. तरंग इमॅजिन एवं डायग्नोस्टिक सेंटर के संचालक डॉक्टर सुरेश सिरवी ने सभी मान्यवरों का आभार व्यक्त करते हुए कहा कि यहां पर सभी आधुनिक संसाधन उपलब्ध है, लेकिन उनका उद्दिष्ट अब मेमोग्राफी एवं OPD शुरू करने का है, साथ ही मरीजों को 24/7 सेवा उपलब्ध करना उनका ध्येय है. मैंने यहाँ पे
तरंग इमेजिंग एंड डायग्नोस्टिक सेंटर से उद्घाटन किया है, चालू किया है डायग्नोस्टिक सेंटर। यहाँ पे हमने सोनोग्राफी, एक्सरे, पैथोलॉजी, ECG, ट्रेडमिल, और भी मेरा प्लान है फ्यूचर में मैमोग्राफी, OPG ये सब डालने का। और ये फैसिलिटी हमारे पास 24 आवर्स हम अवेलेबल रखें और यहाँ के पब्लिक के लिए हम ये सर्विस प्रोवाइड कर सके, ये हमारी मेन मोटिव रहेगा। कोई भी पेशेंट हमसे हमारे पास जब आता है तो हम लोग उनको एवरीथिंग मेंटली उनको जो समझाना है, उनको बताना है, उनको टेक केयर करना है, कैसे उनको बोलना है, ताकि उनको लगे कि अपनापन है यहाँ पे और उनको फीलिंग आवे कि बाबा यहाँ पे आने से हमको लाइफ में हेल्थ रिलेटेड हमारा कुछ पार्ट इश्यू सॉल्व हो सकता है, तो हम लोग बहुत खुद को खुश नसीब समझेंगे। ब्यूरो रिपोर्ट, द मेट्रो।